शेतजमिनीच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या. खापा काटे ब्राह्मणी बावनधडी कालव्यातील घटना. तुमसर खापा रामटेक राष्ट्रीय महामार्गावरील काटे ब्राह्मणी शेत शिवारातील बावनधडीच्या कालव्यात मोहाडी तालुक्यातील टाकळा येथील तरुणाचा त्याच्याच गावात घराजवळ राहत असलेल्या 3 इस्मानी शेत जमिनीच्या वादातून काटे ब्राह्मणी शेत शिवारातील सिमेंट काँक्रीटच्या कालव्यावर फरफटत नेऊन दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवार दिनांक 17 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान घडली. सुरेंद्र गळबळ मेश्राम वय 35 वर्ष राहणार टाकळा तालुका मोहाडी असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मृतक सुरेश हा टाकळा येथे नागपूरवरून काही दिवसांपूर्वी शेत जमिनीची खरीपाची मशागत करण्यासाठी आला होता. त्याच्या शेतालगत आरोपी यांचे सुद्धा शेत लागून असल्यानं शेत जमिनीतून वाहत असलेल्या पाण्यासंबंधी नेहमी एकमेकांविरुद्ध वाद घालायचे. त्या वादाच्या वैमनस्यातून मृतक सुरेश मेश्राम यांच्याशी 17 जुलै रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान शेतावर कडाक्याचे भांडण झाले होते. परत त्याच्या घरात घुसून मृतक सुरेशला घराबाहेर ओढत आणत त्याला मारहाण करीत काटे ब्राह्मणी खापा शेत शिवारातील बावनधडीच्या कालव्यापर्यंत मोटरसायकलने आणले. तेथे त्याला कालव्याच्या फॉलवर खाली आदळले. तिन्ही आरोपींनी कालव्यात असलेल्या दगडाने डोक्यावर सपासप वार करून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात संशयित 3 आरोपींना अटक केली असून तुमसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राहुल बरेकर वय 27, श्रीराम झंझाड वय 25, नरेश सेलोकर वय 38 राहणार सर्व टाकळा यांना अटक केली आहे. सुधीर गोमासे सह मी हेमंत पेंडसे, बीजीबी टीव्ही मराठी, तुमसर भंडारा.